नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. कोरेगाव भीमा कार्यक्रमानिमित्त 1 जानेवारीस नगर रस्ता राहणार बंद, जिल्हा प्रशासनाची माहिती. ब्लॅकने गॅस सिलेंडर विकणाऱ्यांवर छावा संघटना आणि अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी केली मोठी कारवाई. कंपनीने दिलेल्या वस्तूंच्या ऑफरवर केली जाते ग्राहकांची लूट, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा दावा. आणि युवा स्पंदन आंतरविद्यापीठ महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव. आता बातम्या सविस्तराने. विजयस्तंभ परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकर मंजूर केला जाईल. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे असे मत बापट यांनी कोरेगाव आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठीच्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सुमारे 7 ते 8 लाख नागरिक येण्याची शक्यता असून त्या दिवशी नगर रस्ता बंद राहणार आहे. पुण्याहून तेथे जाणाऱ्या पेरणे फाटा टोलनाक्यापर्यंत वाहने नेण्याची परवानगी असून तेथून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बसची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. प्रशासकीय बैठकीत आता आम्ही विजयस्तंभाचा एकंदर कार्यक्रम योग्य पद्धतीनं पार पडण्याकरता आणि तिथे येणाऱ्या सगळ्यांना सुविधा मिळण्याकरता सगळं नियोजन केलेलं आहे. विशेषतः लांबून लोक येणार असल्यामुळे आजूबाजूच्या जागा घेऊन 2-2, 1-1 एकर असं पार्किंग केले. 5 एकरापर्यंत हे 5-7 ठिकाणी केलेलं आहे. पार्किंगच्या जागीच तिथं थोडंसं पिण्याचं पाणी आणि खाण्याचे पदार्थ ठेवले. सगळी गर्दी स्तंभापाशी होते त्यामुळे ती एक सोय तिथं घेईन. पिण्याचे पाणी टँकर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं ॲम्ब्युलन्स वगैरे हे देखील सगळी व्यवस्था केलेली आहे. डॉक्टरांचं युनिट पण तिथे राहील. आत्ता ह्या सगळ्या कामामध्ये वाहतूक नियंत्रणाकरता पोलिसांचं खूप महत्त्वाचं काम आहे. त्यांनी कुठून डायव्हर्ट करणार आहे आपण ट्रॅफिक? खराडी बायपासपासून पुढं जी जाणारी वाहनं आहेत ती एका दिवसाकरता डायव्हर्ट होतील आणि स्तंभाकडे येणारी जी लोकं आहेत त्यांना रेग्युलर रोडने जायला मिळेल. मागेही असं आपण करत होतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालेल, गर्दी फार होणार नाही. पोलिसांनी सर्व तऱ्हेची काळजी घेतलेली आहे. वेगवेगळ्या गावात जाऊन ह्याच्या आधी स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी गावकऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. सिलेंडरचे ब्लॅक मार्केटिंग, काळेवाडी रहाटणी भागात छावा संघटना आणि अन्न पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यांवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे. छावा संघटनेची गॅस चोरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून जनता स्टील सेंटरवरील गॅस चोरीचा काळा बाजार छावा संघटनेने पकडला आहे. यामध्ये तब्बल 40 ते 50 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. देशभरातील सामान्य नागरिकांवर सिलेंडरचं टेन्शन वाढलं आहे. पुणे जिल्हा पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात सर्रास काळा बाजार सुरू आहे. नागरिकांना एकीकडे सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीत वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत, तर दुसरीकडे शहरातील काही भागात एजन्सीच्याच कर्मचाऱ्यांकडून चढ्या दरांमध्ये सिलेंडर विकले जात आहेत. अनेक ठिकाणी तर प्रत्येक घरात अशा प्रकारचे सिलेंडर दिले जात असल्याचे चित्र आहे. या काळ्या बाजारात सर्वात जास्त आघाडीवर आहेत ते म्हणजे डिलिव्हरी बॉईज. छावा संघटनेने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि अनेक गॅस एजन्सीच्या पडद्यामागील काळा चेहरा छावा संघटनेने जनतेसमोर आणला. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करत असताना वजन आणि किमतीची पडताळणी तुम्ही केली आहे का? नसेल केली तर ही बातमी नक्की पहा, कारण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक कंपन्यांनी आपल्या मोठ्या वस्तूवर सूट देऊन ग्राहकांची लूट सुरू केली आहे. या सर्वेक्षणामध्ये कमी वजनाच्या वस्तूच्या तुलनेत जास्त वजनाची वस्तू 1.5 ते 2 पटीने महाग असल्याचं निदर्शनास आलंय. ह्यामध्ये टूथपेस्ट, साबण, चहा, कॉफी, बिस्किटे, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या लहान आकारातील वस्तू आणि मोठ्या आकारांच्या वस्तू ह्यांचे वजन आणि MRP चा अभ्यास केला असता हे भीषण सत्य उजेडात आलंय. वास्तविक पाहता लहान पॅकिंग असलेल्या वस्तूचं वेस्टर्न प्रिंटिंग आणि मजुरीचा हिशोब केला असता त्यांचा उत्पादन खर्च मोठ्या वस्तूच्या तुलनेत जास्त येतो. मात्र कमी वजनाच्या वस्तू आणि अधिक वजनाच्या वस्तू तुलना केल्यास या किमतीत तिपटीहून अधिक तफावत आढळून आलाय. एखादी वस्तू 5 रुपयाला 250 ग्रॅम भेटत असेल तर 1 किलोची किंमत 20 रुपयापर्यंत अपेक्षित असते. पण या सर्वेक्षणानुसार 1 किलोची किंमत 40 रुपयापर्यंत आकारली जाते. गुणवत्ता एकच असताना किमती वेगवेगळ्या असणे हे ग्राहकांची छक्क फसवणूक आहे. या संदर्भात ग्राहक पेठ आणि ग्राहक पंचायतीच्या वतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय तसेच वैधमापन विभाग महाराष्ट्र राज्य सरकारकडे कायदेशीर लढा उभारणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांच्याकडून देण्यात आली आहे. आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची अशी समजूत आहे
की छोटं पॅक घेतलं तर ती किमतीला महाग आणि मोठं पॅक घेतलं तर किमतीला स्वस्त. 100 ग्रॅम घेतलं तर किमतीला महाग पडेल पण 1 किलो घेतलं तर ते स्वस्त पडेल. आणि म्हणून बऱ्याच वेळा ज्यांची ऐपत आहे असे लोक मोठं पॅक खरेदी करतात. परंतु गेले वर्ष 1.5 वर्ष जो आमचा अभ्यास आहे त्यातून आम्हाला असं लक्षात असं आलं की उलटी गंगा वाहती आहे. छोटं पॅक हे त्या मानाने स्वस्त, मोठं पॅक त्या मानाने खूप महाग. उदाहरणार्थ हा ब्रुकबॉर्नचा रेड लेबल चहा आहे, 100 ग्रॅमची किंमत 30 रुपये, याची 1 किलोची किंमत साधारणपणे 300 रुपये व्हायला पाहिजे, परंतु याची 1 किलोची किंमत ही 430 रुपये आहे. आणि मग कंपन्या काय म्हणतात किंवा मॉलवाले काय म्हणतात की 1 किलोला 1 किलो साखर फ्री, साखरेची किंमत 35 रुपये. अगदी 2 किलो फ्री देत नाहीत कोणी, पण 2 किलो फ्री धरली तरी त्याची किंमत ती वजा केली तर 360 रुपये राहतात. म्हणजे 50 ते 60 रुपये याच्यामध्ये पण लूट होती. आता ही मोठी पॅक आणि छोट्या पॅकची जर का गुणवत्ता सारखी असेल तर याची किंमत एवढा फरक का? हिंदुस्तान लिव्हरीसारखी मोठी कंपनी ज्या पद्धतीने अनेक प्रॉडक्टमध्ये लूट करते त्याचप्रमाणे कोलगेट कंपनीचं 50 ग्रॅम 20 रुपये, 200 ग्रॅम 92 रुपये किंवा 88, कालपर्यंत 92 होती आज 88 केली तरी देखील किंमत जास्त. अशा प्रकारचा हा सगळा बोनविटाची हीच परिस्थिती आहे. ह्या एका कॉफीमध्ये तर 100% मार्जिन, ही ब्रू कॉफी जी आहे ना त्याच्यामध्ये तर 100% त्याच्यामध्ये हा फरक आहे. तर ब्रू कॉफीची जी किंमत आहे ती 9 ग्रॅम आहे 5 रुपये आणि 600 ग्रॅमला आणि 50 ग्रॅमला 111 रुपये. म्हणजे जर का टक्केवारी केली तर किती % टक्केवारी याच्यामध्ये फरक पडतो. असे हे सगळे निरनिराळे फरक डेटॉलमध्ये आहे, पॉन्ड्समध्ये आहे, नेसकॅफेमध्ये आहे. असे प्रत्येक मोठ्या विशेषतः मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत ही ग्राहकांची लूट करतात. लोकांना देखील माझी विनंती आहे की उत्पादक आणि मॉल एकत्र येऊन मोठ्या पॅकेटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट करतायत, तेव्हा आपण खरेदी करताना छोट्या पॅक आणि मोठ्या पॅकची किमतीची तुलना करा. ते जर का स्वस्त असेल तरच मोठी पॅकेट विकत घ्या, अन्यथा छोट्या पॅकेटचा आग्रह धरा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेला युवा स्पंदन या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये विविध कला विद्यार्थी सादर करत आहेत. आजच्या 3र्या सत्रात विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्य आणि व्हायोलिन वादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या युवा स्पंदन महोत्सवात विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे. विविध विद्यापीठातील विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या नृत्य कला येथे सादर करत आहे. आज या 3र्या सत्रामध्ये कथ्थक नृत्य व्हायोलिन वादन करत विद्यार्थ्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931034434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला.
तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. आंबेगावमधील चास या ठिकाणी संत ज्ञानेश्वर मंदिरापाशी कुमारी ऐश्वर्या पांडुरंग बारवे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी जखमी झाली आहे. ऐश्वर्या सकाळी कॉलेजमध्ये जाण्यासाठी सांकुरे ह्या ठिकाणाहून मामाच्या मोटरसायकलवर चालली होती. संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून हल्ला केला असता प्रसंगावधान दाखवून ऐश्वर्या हिने हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात ऐश्वर्याच्या पायास दोन ठिकाणी जखमा झाल्या असून एक जखम खोल आहे. चास येथील संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून अचानक गाडीवर हल्ला केला. तो हल्ला वाचवण्यासाठी मामाने तत्परतेने गाडी फास्टमध्ये घेतले तेव्हा त्या झपाट्यात बिबट्याने माझ्या पायावरती पंजा मारला. आम्ही तिथून चासमध्ये आलो. चासमध्ये उतरून पाहिलं की माझ्या पायाला लागले. तिथून तातडीने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. मागील 3 वर्षात अनेक वेळा बिबट्याने ह्या परिसरात जनावरावर हल्ले केले असून ह्या परिसरात माणसावर हा दुसरा हल्ला आहे. चासचे उपसरपंच श्रीकांत चासकर यांनी बिबट्या पकडण्यासाठी सावाजासह पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. डिसेंबर महिना अखेर राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात तापमान घसरल्याने सर्वत्र थंडी पसरली आहे. अशातच पुण्याचा पाराही 8 अंशांवर गेल्याने शहरात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. अशा या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आता उबदार कपडे घेण्यास बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहे. डिसेंबर महिना अखेर पसरलेल्या थंडीने सर्व राज्यात हुडहुडी भरली आहे. तापमान घसरल्याने आता सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. अशातच या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक आता उबदार कपडे घेण्याकडे वळाले आहेत. ऐन थंडी शाळेत लवकर जावे लागत असल्याने, सकाळी थंडी वाजत असल्याने स्वेटर घेतल्याचे खरेदी करण्यासाठी आलेल्या पालकांनी सांगितले. आता थंडी वाढल्यामुळे आम्ही स्वेटर, शाळेच्यामुळे लहान असल्यामुळे स्वेटर नवीन घेतलेलं आहे. सकाळी 9 ते 12 उबदार कपड्यांचे दुकानेही आता नव्या नव्या रंगीत स्वेटर, जर्किंग, कानटोपी, हातमोजेंनी भरलेली आहे. थंडीची चाहूल लागताच बाजारपेठांमध्ये लगबग सुरू होते ते उबदार कपड्यांची. अशीच उबदार कपडे आता बाजारपेठामध्ये नव्या ट्रेंडसह उपलब्ध आहेत. थंडी लागते यासाठी मी जॅकेट घेतले, थंडी नको वाजायला म्हणून. सकाळी कॉलेजला जाम थंडी लागते. नवनव्या ट्रेंडसह तरुणाईच्या पसंतीला उतरणारी नव्या ट्रेंडी जर्किंग बाजारात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे. पूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. अशातच महाराष्ट्रातील रहिवासी आणि पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमान घसरल्यामुळे पुणेकर आता उबदार कपडे घेण्याकडे वळालेले आहेत. आपण जर मागे पाहत असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये थंडीसाठी संरक्षण मिळवण्यासाठी स्वेटर, त्यानंतर जॅकेट घेण्याकडे नागरिक आता वळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन रोहितसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. सुपरमाइंड फाउंडेशन सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकऐवजी नैसर्गिक घटकांच्या वापरातून गो ग्रीन से नो टू प्लास्टिक संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनवलेल्या प्लेटचा वापर करण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून ह्या स्पर्धेची विशेष दखल घेतली जाणार आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत ही स्पर्धा पुण्यातील कटारे हायस्कूल येथे होणार आहे. ह्यावेळी प्रसिद्ध कार्टुनिस्ट चारुहास पंडित, आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशन, नगरसेवक आबा बागुल असं आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सो त्याप्रमाणे जेव्हा हे एन्व्हायरमेंट रिलेटेड आणि से नो टू प्लॅस्टिक ही कन्सेप्ट जेव्हा आमच्यासमोर आली तेव्हा आम्ही रोटरीतर्फे एक असा इन्व्हेस्ट निर्णय घेतला की आपण पूर्ण शक्तीनिशी यांच्या मागे, या संस्थेच्या मागे उभं राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचा. सो रोटरी वा ही अवेअरनेस पार्टनर म्हणून याच्याबरोबर काम करेल. रोटरीचे साधारणतः 5,000 सदस्य पुण्यामध्ये आहेत आणि 135 क्लब आहेत. तर आम्ही त्या सगळ्यांमार्फत त्या सर्कलमध्ये आवाहन करतोय की या कार्यक्रमाला सगळ्यांनी येऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा आणि एक वर्ल्ड रेकॉर्डचा मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक ज्या ऑर्गनायझेशन येतील किंवा ऑफिसेस, म्हणजे आता मगाशी विषय राहिला की तुम्ही ज्या ऑफिसेसमध्ये काम करता त्या ऑफिसेसमधले तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही जर याबद्दल सांगितलं, तुमचे सहकारी पण झाले आणि जर त्या सहकार त्या ऑफिसला पण आपण त्या कंपनीला पण आपण सर्टिफिकेट देऊ शकतो की त्यांच्या त्यांच्या एम्प्लॉईजनी या याच्यात भाग घेतला. सो अशा रीतीने आम्ही परत आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं. लग्न म्हटलं की पारंपरिक विधी, शुभेच्छांचा वर्षाव, पाहुणे मंडळी असे चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. मात्र एक आगळा वेगळा लग्न सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो केवळ लग्नात दिलेल्या अनोख्या सामाजिक संदेशामुळे. चला तर मग पाहूया हा अनोखा लग्न सोहळा. ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हा कुठला सामाजिक उपक्रम आहे ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा महत्वपूर्ण सामाजिक संदेश दिला जातोय. आता जरा लक्ष देऊन पहा. ही
दृश्य कुठल्या सामाजिक उपक्रमाची नाही तर चक्क एका अनोख्या लग्न सोहळ्याची. बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देत हा लग्न सोहळा पार पडलाय. ह्याची मूळ कल्पना ही नवरदेव सागर पवार यांची आहे. स्वतः फार्मासिस्ट असलेला सागर हा स्त्री भ्रूण हत्या थांबावी ह्या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याचं सागर यांनी सांगितलंय. आपल्या बेटी बचाव फक्त ह्या लग्नातून मला एकच संदेश द्यायचा होता की बेटी बचाव. आजकाल म्हणजे लोक फक्त म्हणजे फक्त मुलं 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 हे करतात, मग आजकाल मुलीला अवॉइड करतात. तर ह्या लग्नामध्ये मला एवढा संदेश द्यायचा आहे की बेटी बचाव. बस आपण खूप तामझाम करतो, खूप काही करतो, पैसा जिकडे तिकडे, लोक नेहमी येतात, डिस्कशन हे नेहमी केलं जातं की जेवण छान होतं, बँड बाजा छान होतं, पण या सामाजिक गोष्टीतून तुम्ही एक समाजासाठी काय मेसेज कर देता हे असं आम्हाला वाटत होतं. वेगळं काहीतरी करावं. ठीक आहे तुम्ही लग्न कराल, लग्न एकदाच होतं, पण सगळ्या गोष्टी करा आणि त्यातून तुम्ही सामाजिक एक संदेश काय देऊ शकता हा हेतू होता आमचा या मागे. तर बेटी बचाव बेटी पढाव एक मुलगी म्हणून मी सांगू शकते की तुम्ही काय करू शकता किंवा काय. तर मला फक्त वाटतं की माझ्या आईवडिलांनी जेवढं मला फ्रीडम दिलं, जेवढं मला शिकवलं, तर तसं प्रत्येक मुलीला येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा प्रत्येक मुलीला तेवढं हे मिळावं. परंपरागत लग्न सोहळ्याला कुठेतरी तडा देत नवा पायंडा कुटुंबियांनी पाडलेला दिसून येत आहे. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कंपनीने दिलेल्या वस्तूंच्या ऑफरवर केली जाते ग्राहकांची लूट, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा दावा. आणि युवा स्पंदन आंतरविद्यापीठ महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव. हे बातमीपत्र इथे संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.